नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जो माझा गॅप गेला आहे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये तर त्या काळामध्ये मी काय काय केलं कारण पेरणीपूर्वी हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्याजवळचे जे अवजारं वगैरे आहेत त्यांची योग्य डागडुजी करून घ्यायची आहे दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि त्यामुळं काय होतं आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की आमच्या ज्या खेड्यामध्ये ना काय म्हणता की पेरणीच्या दिवसामध्ये एखादं माणूस जरी समजा वारला तर त्याचं मड झाकून ठेवून पेरणी करून घ्यावी लागते कारण पेरणी इतकी महत्वाची असते कारण एकदा वेळ निघून गेल्यानंतर जर आपण पाठीमागे पडलो पेरणी करण्याला तर आपल्या उत्पादनावर जास्त प्रमाणात त्याचा परिणाम होत असतो आता तुम्ही शब्दशा नका घेऊ की एखादा मनुष्य वारला तो झाकून ठेवा लागतो म्हणजे येणाऱ्या कोणत्याही जे संकटे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून पेरणी पूर्ण करून घेणं गरजेचं असतं आणि पेरणी पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या साधनांची गरज असते आता उदाहरणार्थ काही लोक बैलाच्या पेर पांबरीने पेरणी करतात आता को तांत्रिक युग आल्यामुळं कुणी ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र घेतं आणि त्यांचे योग्य दृष्टीने काळजी घेऊनच पेरणीला सुरुवात करावी लागते कारण अचानक आलेल्या संकटामुळं आपला होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते आता काय झालं मी रोहित कंपनीचं पेरणी यंत्र खरेदी केलेलं आहे आणि याच्यापूर्वी माझ्या गावामध्ये दहा अकरा वर्षापूर्वीच हे यंत्र आलेलं आहे त्यानंतर मी त्यांच्याकडनं पेरणी करून घेत होतो मला आवडलं आणि मी स्वतः घेतलं तर घेतल्यानंतर काय झालं की मला थोडी अडचण आली आता तुम्ही हे शेजारी ही व्हिडिओ क्लिप बघा का ती काय अडचण आली कारण जे पेरणी यंत्र आहे ऑटोमॅटिक पद्धतीचं तर त्याचं हे व्हील जे आहे ना ते एकदम त्यावरच पेरणी अवलंबून असते ते जर व्यवस्थित चाललं तरच चा पेरणी व्यवस्थित होते किंवा आपल्याला पाहिजे तशी पेरणी करता येते तर ही एक अडचण मला आली होती मी तात्काळ माझ्या एजन्सीशी संपर्क साधला म्हणजे जेथून मी खरेदी केलं होतं ते आणि त्यानंतर मी प्रत्यक्ष कंपनीतदेखील फोन केला होता आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि त्यानंतर पाच सहा दिवसात आता लॉकडाऊनमुळे दळणवळणाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाच सहा दिवस ते चाक मिळायला मला लागली तर मी तुम्हाला दाखवतो ते मला चेंज होऊन आलेलं आहे मी जुनं जमा करून म्हणजे जे समजा डिफेक्टेड होतं ते जमा करून मी माझ्या ताब्यात नवीन घेतलेलं आहे आणि मला हा व्हिडिओ बनवायचाच उद्देश असा आहे की पेरणीपूर्वी काही दिवस तरी आपण आपल्या अवजारांची काळजी घेतली पाहिजे कारण प्रत्यक्ष पेरणीच्या वेळेत जर अडचणी ना तर उत्पादनावर खूपच मोठा परिणाम होतो म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवून सांगत होतो आणि मी प्रत्यक्ष अनुभव घेतला हो आहे ना तर मी वेळेत डागडुजी करायला सुरुवात केली दुरुस्ती करायला सुरुवात केली किंवा आता मी हे जे नवीन पेरणी यंत्र घेतलं आहे त्याची शेटिंग करायला सुरुवात केल्यामुळं तुम्ही आता, क्लिप हो आता आ काई -काई या क्लिपमध्ये बघितला हा प्रॉब्लेम आला होता आता त्याच्यानंतर काय फरक आला आणि समजा तुमच्याकडे रोहितचं यंत्र असेलच तर काय काय तुम्ही करू शकता हे पण मी तुम्हाला एक धावता आढावा घेतो तर मित्रांनो यावं हे माझ्याकडे हे रोहित कृषी इंडस्ट्री पुणे येथून मी हे खरेदी केलं पण आणखी एक गोष्ट सांगतो की कृषी खात्यामार्फत मला पेरणी यंत्र अनुदानासह मिळालेलं आहे चला अनुदान येईलच हरकत नाही आता थोडं कोरोनामुळं जो प्रॉब्लेम झाला आहे ना तोही सॉल्व होईल आणि तुम्ही बघा माझ्या त्या आयबटनमध्ये मा मी तुम्हाला शेततळ्याचा कागद मिळवण्यासाठी जे अनुदान मिळतंय ते सांगितलं आहे ना तर आय बटनमध्ये तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि मला त्याचं अनुदान प्राप्त झालं आहे सांगायला मग खूप आनंद होतोय आणि साधारणपणे मला चौसष्ट हजार एकशे एकोणसत्तर रुपये प्राप्त झालेले आहे तर आता पुन्हा वळूया आपण पेरणी यंत्राकडे तुम्ही मग अशी जी क्लिप पाहिली ना हां त्याच्यामध्ये जो फॉल्ट होता तो होता ह्या व्हीलचा तर आता बघा ते कसं आहे आता हे योग्य पद्धतीनं आहे आणि माझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि जर मी म्हटलो ना तुमच्याकडं जर रोहितचं यंत्र असेल तर थोडंसं त्याचे दाते वगैरे आपल्याला सेट करावे लागतात आणि साधारण मक्का पेरण्यासाठी समोरचे पाच दाते वापरले जातात दा हे बघा हा एक दोन हा इथं तिसरा हा चौथा आणि हा पाचवा असे पाच तास एका वेळेस पेरले जातात आणि ह्या फ्रेमच्या साईजनुसार आत्ता सध्या एकवीस पॉईंट ट्वेंटी फाय mm. मिलीमीटर म्हणजे सव्वा एकवीस इंच इतकं अंतर आहे आणि असंच आम्ही आमच्या परिसरात पेरणी केली जाते आणि पूर्वी जी मी पेरणी करायचो आणि तुम्ही मक्काची पेरणी बघितलीच आहे ना तर त्याच्यामध्ये ते माझं बावीस इंच अंतर होतं आणि ते मी कल्टिवेटर हो करत होतो आता हे प्रॉपर बी वापरलं जाणार आहे आणि त्याच्यामुळं हे आणि फ्रेमही त्या मापाची असल्यामुळं ते करता येईल आता याच्यात ये मोडीफाय करून आपण सर्व प्रकारचे कडधान्य किंवा मक्का वगैरे हे सगळं आपण पेरू शकतो तर त्यासाठी वेगवेगळ्या चकते येत असतात ते पेरणीच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल काय करायचं आणि याच्यामध्ये आपण खतंही देऊ शकतो हे समोरचं जे आहे त्या पेटीमध्ये खतं टाकून खतंही प्रत्येक तासाला खतं वायानं जाता देऊ शकतो तर ही सग कंपनीतून येताना ही त्यांच्या हिशोबाप्रमाणे सेटिंग असते आता ही माझ्या हिशोबाप्रमाणे आणि मी ज्या ज्याच्याकडून पेरणी करून घ्यायचो त्याच्याकडनं मी ही सर्विस सेटिंग करून घेतली आहे म्हणून तो प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला आणि वेळ असल्यामुळं मी तत्काळ ते गोष्ट कम्प्लीट केली आणि हे व्हील बदलून आणलं आता हे योग्य पद्धतीनं माझी पेरणी होईल याची मला खात्री आहे आणि काही अडचण आली तर आ, तो पारंगत व्यक्ती आहे तो मला मदत करेलच याच्याबद्दल मला खात्री आहे तर यासाठी ज्या बुशिंगा वगैरे वापरल्या जातात ते तर टोटली आपल्याला ऑइलिंग वगैरे करून घ्यायची आहे म्हणजे कोणत्याही प्रो प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही माझ्या मशीनला जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पेरणी यंत्र असो आपण पेरणी सुरू होण्यापूर्वी त्याची दखल घ्या दुरुस्ती करा त्याची ऑइलिंग वगैरे सर्व्हिसिंग करून घ्या म्हणजे त्यानं काय होईल की आपलं पेरणी वेळेवर होईल आणि आपल्याला उत्पादन घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा तुम्हाला काही अडचण असल्यास मला कॉमेंट करा आणि मला काही सल्लाही द्यायचा असेल तरी कॉमेंट कॉमेंट केली तरी काही हरकत नाही मी तुमचं स्वागतच करतो जर तुम्हाला मला काही सल्ला द्यायचा असेल तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार